नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरस या ठिकाणी आज एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद झाली. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा जो विजयदुर्ग आहे, या विजयदुर्गची झालेली अत्यंतिक दुर्लक्षित अवस्था, या गडावरती असणारे अनेक 27 अधिक बुरुंज आहेत त्याची दुर्लक्षित अवस्था झालेली आहे, त्याची पडझड झालेली आहे. समुद्राच्या बाजूने असलेला जो दर्या बुरुंज आहे तो कधी पडेल, सातत्याने होणारा पाण्याचा मारा, त्याची ती अवस्था आहे. मुख्य महाद्वार जे आहे त्याला दरवाजाच नाही आहे. गडावरती या इतिहासाची माहिती देणारा एकही फलक असू नये यासारखी दुर्लक्षित अवस्था, दुर्दैवी अवस्था कुठली आहे. भवानी मातेचं, छत्रपतींचे जे आराध्य दैवत आहे, त्याचं मंदिर सुद्धा अगदी 4 चिऱ्याच्या खांबांवरती फक्त कौलारू छप्पर अशी स्थिती आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर पडझड झालेले बुरुंज असतील, तटबंदी असतील किंवा घडावरती वाढलेली झाडं झुडपं असतील, या सर्व गोष्टींचं संवर्धन करणं, व्यवस्थितपणा निर्माण करणं हे काम पुरातत्व खात्याचं आहे. परंतु हे पुरातत्व खातं एरवी त्या ठिकाणी अनेक कृती करत असतं, परंतु गडावरती जर आपण पाहिलं तर जे निशान काठी आहे त्याच्यावरती भगवा ध्वज लावल्यानंतर या पुरातत्व खात्याने विरोध करून तो काढायला लावला. वास्तविक पाहता छत्रपतींनी कुठलाही गड किल्ला ताब्यात घेतल्यानंतर पहिला भगवा ध्वज त्या गडावरती लावलेला होता. असं असताना हा पुरातत्व खातं असं का करतं? ह्या गडाची झालेली दुर्लक्षित अवस्था ह्याला जबाबदार पुरातत्व खातं नाही आहे का? सरकारी पैशातनं पोसणारा हा पांढरा हत्ती काय करतोय नेमकं? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. आणि म्हणूनच या गडाची देखभाल दुरुस्ती व्हावी, संवर्धन व्हावं, जतन व्हावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 29 तारखेला 4 ते 7 या वेळामध्ये राज्यव्यापी आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये सर्वच लोकांनी सहभागी व्हावं, आपलं धर्म कर्तव्य बजावं असे आम्ही मागणी या ठिकाणी करतो आहोत. त्याचबरोबर या गडकिल्ल्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण मागणी आहेत. या सर्व गडाची माहिती देणारा अभ्यासक्रम जे आपला अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये सहभागी करण्यात यावा. त्याचबरोबर या गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन, देखभाल, दुरुस्ती करण्यात यावी आणि शासनाच्या सर्व संकेतस्थळावर याची माहिती देण्यात यावी अशी मागणी आहे. आणि शासकीय समिती नेमून या संदर्भातली गडाची देखभाल दुरुस्ती तत्काळ सुरू करण्यात यावी अशा आमच्या महत्त्वपूर्ण मागण्या. नमस्कार.